मंडळी पाहू शकता सावधान आंबनेळे घाट प्रारंभ, कृपया वाहने सावकाश चालवा। धुक्या 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 धुकालं, क्या बात आहे, समोरची गाडी गायब, मला काहीच दिसत नाही। मंडळी माझ्या गोप्रोची मेमरी संपली, पण हा घाट काय संपायचं नाव नाही घेत, आणि याची सुंदरता यार। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी पाहू शकता सावधान आंबनेळे घाट प्रारंभ, कृपया वाहने सावकाश चालवा। तर फायनली घाटाला सुरुवात झाली आहे, मी ट्रिप मीटर सेट करतो। बघूया किती किलोमीटरचा घाट आपल्याला सुंदर असा अनुभवता येतोय। आणि माझ्यामध्ये याच्या आधी जेव्हा प्रतापगडावर आलो होतो तेव्हासुद्धा याच घाट रस्त्याने गेलो होतो, पण तेव्हा इतकं लक्ष दिलं नव्हतं की हा आंबनेळी घाट आहे वगैरे वगैरे। सो लेट्स बिगिन। आंबनेळी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट आहे। या घाट रस्त्याची लांबी 40 किलोमीटर इतकी असून या घाटाची उंची 2100 फूट इतकी आहे। पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेतील हा घाट रायगड जिल्हा आणि सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा असा आहे। पोलादपूर हे या घाटाच्या पायथ्याशी असणारं तर महाबळेश्वर हे घाटाच्या माथ्यावर असणारे पर्यटन क्षेत्र आहे। इतिहासातील प्रतापगडाच्या छत्रछायेखाली येणारा हा घाट रस्ता आहे। जसजसं आपण हा घाट रस्ता चढायला सुरुवात करतो तसे वातावरणातील गारव्यामध्ये हळूहळू बदल जाणवायला लागतो। या घाटाचे मुख्य आकर्षण म्हणजे या घाटाच्या दोन्ही बाजूला आंब्याची भरपूर अशी झाडे आहेत, त्यामुळे या घाटातून निघणारा नळीसारखा मार्ग आणि या मार्गामुळे या घाटाला आंबनेळी घाट असे नाव पडले आहे। पोलादपूर पोलीस ठाणे हद्द समाप्त, किल्ले प्रतापगड। तर मंडई इथे पाहू शकता प्रतापगडाचा, नको नको मावशी। तर मंडई तुम्ही इथे आंबनेळी घाटातून आलात ना तर तुम्हाला इथे किल्ले प्रतापगडाचा प्रवेशद्वार दिसतो। तर इथून 2-3 किलोमीटरवर किल्ले प्रतापगड आहे, तर सुंदर एक नंबर। मावशीकडून कैरी घेतली, मावशी विनवणी करा होती, कशी मावशी 20 रुपये, आणि कैरी कशी आणली 200 रुपये किलो, कुठून? महाबळेश्वरवर माझे आहेत काय प्रतापगडावर माणसं? आहेत आहेत। हा आलेत पर्यटक? आलेत आलेत आलेत। आता नवरत्न तर लय बघायला चांगले। हा हा, आता नवरत्न भरल ना पब्लिक माया, मग देवीचं दर्शन झालं की आम्हाला झालं की, आणि पंतिया पंतिया लावत्या पायरी गणेश पंथी वर भरेन। हा हा, पंतीचा कार्यक्रम चांगला असतो। चांगलंय, चला तुम्ही अशी चांगली सेवा करताय, हातात ठेव। तुम्ही भी येताय म्हणून आम्ही, हा मी तेच म्हटलं नवरात्रीच्या देवीचं दर्शन झालं म्हटलं, आता वर कशाला जातो मी। चला काळजी घ्या। हा हो, तर अशा आपल्या माणसांबरोबर जर आपण आपुलकीने म्हटलं बोललं ना दोन शब्द तर त्यांना सुद्धा बरं वाटतं, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ते जबरदस्त। ही एक एक तोंडात टाका, ते मावशी विनवण्या करायला लागली, बाकी तर बसून खातो आता। याचं कॉलेज किती लांब आहे? फक्त जाऊया।
तर मस्त असं मावशीकडून घेतलेली कैरीसुद्धा खाल्ली, दात आंबले आणि संपूर्ण हा कुंभऋषी गाव आहे कुंभऋषी, आणि संपूर्ण हा पट्टा आहे ना मागं मला परत यावंच लागणार आहे, कारण जसं हवं तसं मला एक्सप्लोअर करायला ना मिळत आहे, कारण आता 3 वाजलेत आणि आपल्याला वाईला उतरायचं आहे, त्याच्यासोबत आदित्यला त्याच्या शाळेत सोडायचं आहे। जबरदस्त आहे, आणि अशा माऊलींबरोबर जर तुम्हाला 2 शब्द बोलता आले 10-20 रुपयाचं जर तुम्ही काय घेतलं तर ते तेवढंच चांगलं असतं, कारण बिचारा इतक्या 60-65-70 वयाच्या वयामध्ये आपलं पोट भरण्यासाठी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बिचारे एवढी धडपड करत असतात। तर मी तर प्रत्येकामध्ये माझी आजी शोधतो, प्रत्येक अशी जर कोणती वयोवृद्ध आजी मला दिसली तर प्रत्येक अशा बाईमध्ये मी माझी आजी शोधतो। माझ्या आजीचं आणि माझं नातंच वेगळं आहे, त्यामुळे तो प्रश्नच वेगळा आहे। चला आधी घाट एन्जॉय करूया, नाही तर मी इमोशनल होऊन जाईन। तर मंडळी, आंबेनेळी घाट हा टोटल 30-32 किलोमीटरचा आहे, महाबळेश्वरला पोचेपर्यंत पोलादपूरपासून सुरू होतो। तर काय दृश्य आहे जबरदस्त, आणि महाबळेश्वर ते थंड हवेचं ठिकाण मिनी काश्मीर ह्याच्यासाठी की आता आपण हळूहळू जी हाईट गेन करतो आहे ना त्याच्यामुळे कसं हळूहळू थंडावासुद्धा वाढतो आहे। तर आता पाहू शकता आपल्याला अजून तेवढी हाईट गेन करायची आहे, आणि हा संपूर्ण इकडचा सह्याद्रीचा पट्टा आहे। मंडळी माझ्या गोप्रोची मेमरी संपली, पण हा घाट काय संपायचं नाव नाही घेत, आणि याची सुंदरता यार, आणि गारवा इतका वाढलाय ना, गारवा जबरदस्त। तर आता महाबळेश्वर प्रॉपर 7 किलोमीटर आहे, आणि ते मस्त असा धबधबा आलेला आहे, एक नंबर आंबनेळी धबधबा, क्या बात आहे। तर पाहू शकता इथून वरून कोसळणारा हा आंबनेळे धबधबा, एक नंबर सुपर। आणि ते आता झऱ्यांना सुद्धा सुरुवात झाले, जबरदस्त, जसे तामिनी घाटामध्ये पडत होते तोच फील येतो आहे, एक नंबर सुपर। आणि खाली हे विहंगमय दृश्य, क्या बात, ओहो ओहो क्या बात है, सुंदर, एक नंबर। तर मंडळी मस्त असा थंडावा गारवा, एकदम असं कडकडीत थंड वाटतंय, आणि समोर पाहू शकता ओहो हो हो, धुक्या धुक्या धुक्या, धुकं आलं धुकं आलं, क्या बात है, समोरची गाडी गायब, मला काहीच दिसत नाही। अशावेळी आपली येल्लो लाईट थोडीशी चालू ठेवायची, त्यामुळे समोरच्याला विजिबिलिटी येते, कोणती तरी गाडी येते समोरून, ओहो हो विजिबिलिटीच नाही, काहीच नाही दिसत आहे, गोप्रोचं क्लॅरिटी काय आहे मला काय समजत नाही। मंडळी आता आपण महाबळेश्वर बाजारपेठ म्हणजे सिटीमध्ये पोचलोय, तर इथे ज्यासुद्धा गाड्या येतात त्या इथे थांबतात, इथून तुम्ही रूम वगैरे घेऊ शकता, इथे पेट्रोल पंपसुद्धा आहे। आणि इथे आल्यावर सगळे असे जॅकेटमध्ये आहेत ना, म्हणजे सगळे बॉम्बर जॅकेट घातलेले, थंडीचे स्वेटर विटर घातलेले, तर असं वाटते की मी काश्मीर साईडला लिटरली आलो आहे, म्हणजे सगळ्यांच्या कानटोप्या जॅकेट पॅन्ट शूज सगळा पेहराव बघून असं वाटते की मी काश्मीरमध्येच फिरतो आहे। कुनू मनाली या साईडला कसा पेहराव असतो त्या टाईपमध्ये, मंडळी एवढ्या वर हाईटवरचं हे तलाव बघा, एक नंबर सुपर। तर मंडळी पाहू शकता सुंदर असं तलाव, एक नंबर। आणि तिकडे मस्त 2-3 बोट आहेत, एक तिकडे बोट आहे, इकडे बोट आहे, एक त्या कोणाला बोट आहे दिसत नाही, आणि संपूर्ण धुकं जबरदस्त।
तर बोटिंगसाठी लाईन पाहू शकता. आणि हे मार्केट आहे संपूर्ण, इथे बुट्टाच बुट्टा आहे, कारण एवढ्या थंडीत काय खाणार. आणि स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी पर्यटकच पर्यटक. तर आज या आंबनेळी घाटाच्या निमित्ताने हे सगळं सुद्धा अनुभवता आलं, पाहता आलं. सगळे नवीन लग्न झालेले, नवीन कपल, नवीन मॅरिड कपल, क्या बात. छोटा काश्मीरला फिरायला आलेत आणि पाऊस सुद्धा पडतो, इतकं गार वाटते ना आता, थंडी वाढायला लागली म्हणून तो 100 रुपयाचा बुट्टा. हा 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 हा, एक नंबर. म्हणजे सुपर, वेगळ्याच प्रकारची राईड झाली माझी, याच्यात सगळं अनुभवलं मी. मुसळधार पाऊस, मुंबईपासून निघालो तेव्हा कडक कडक ऊनसुद्धा होतं, सावल्यांचा खेळसुद्धा होता, त्याच्यानंतर घनदाट झाडीतला मस्त असा हिरवागार रस्ता. अजूनही तो रस्ता कंटिन्यूच आहे आणि तो मला वाटत नाही अजून 4-5 महिने असणार आहे असाच हिरवळ संपूर्ण सह्याद्रीमध्ये. तर माझ्यासारखं तुम्हालासुद्धा असा अनुभव घ्यायला जर आवडत असेल, नक्की एकदा कमेंट करा. कोणाकोणाला असं वेड्या वाकड्या वळणांमध्ये गाडी चालवायला मजा येते, फक्त सरळ टू सरळ, स्ट्रेट टू स्ट्रेट स्ट्रेच करण्यात ती मजा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या बाईकची पॉवरची स्ट्रेंथ तुम्हाला कळेल, पण ह्याच्यामध्ये कसं ना एक वेगळीच मजा आहे. 1 hour later. तर मंडळी, हा कंटिन्यू व्हिडिओ आहे आपल्या महाबळेश्वर पाचगणी सिरीजचा. तर आता आम्ही आहोत गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये आणि ते राजेशभाऊंचा मुलगा तिथे शिक्षण घेतो हॉस्टेलमध्ये, तर त्याला आता सोडलेलं आहे. आणि पोलादपूरनंतर महाबळेश्वरमध्ये जो धुक्यांचं साम्राज्य तयार झालेलं आहे ना, एक नंबर. म्हणजे फर्स्ट टाईम मी बघितलं, आलो होतो 2 वेळा, ते कधी काळी आलो असेल, पण आत्ता जे निहाळतो आहे ना, जबरदस्त असं वातावरण आहे आणि इतकी थंडी वाटते आहे की जे म्हणतात ना महाराष्ट्रातलं छोटं काश्मीर काश्मीर, तर ते खूप 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 थंड वाटतं, खूप गार वाटतं एकदम. पूर्ण हात आहे ना गाडी चालवताना असे कडक झालेले आहेत. तर आता आम्ही करतो आहे परतीचा प्रवास आणि आता वाजलेत 6 वाजलेत. तर आता इथून घेतो आम्ही निरोप आणि हे असं काहीसं हॉस्टेल आहे इकडे, फार जबरदस्त आहे. तर आम्ही रेडी तर झालेलो आहेत, इथे KTM आहे, इथे आपली रुस्तम आहे. तर आता बघूया पुढे काय काय नजारे बघायला मिळणार आहे. आणि आता कुठला घाट लागणार आहे आपल्याला? पसरणी घाट. पसरणी, पण त्याच्या अगोदर ना शॉर्टकट रस्ता आहे जो घाटात निघतो बाकीच्या ठिकाणी, तो पण जबरदस्त आहे, असा ॲडव्हेंचर आहे, जबरदस्त ॲडव्हेंचर आहे. तर ॲक्च्युली झालं आहे असं, सूर्य आता मावळत चाललाय, 7 वाजलेले आहेत. आता बघूया 1 तासात आपल्याला गोप्रोमध्ये किती काय कॅचअप करता येत ते. आणि आता आपण कव्हर करणार आहे पसरणी घाट, तो आपल्याला वाईपर्यंत नेऊन सोडणार आहे. तर तिकडे जाण्यासाठी एक शॉर्टकट मार्ग सुद्धा आहे, तर त्या शॉर्टकट मार्गाने ॲडव्हेंचर करत असं म्हणतात की जाऊया आपण. तर बघूया, सगळा ॲडव्हेंचर काळोखातच होणार आहे, कारण आता संध्याकाळ होत आले. तर या सुंदर अशा वातावरणातून फायनली आपण आता घेतोय निरोप आणि मंडळी सगळे आपल्याकडे बघतायत. टेबल पॉइंट कुठे आहे? आपल्याला पण नाही टाकू शकत, आम्ही पण पहिल्यांदा झालो. चला धन्यवाद. तर त्यांना माहिती करून घ्यायची होती टेबल पॉइंटची, पण मला सुद्धा नाही माहित. इथेच कुठेतरी तो एक सनसेट पॉइंट आहे, त्याला टेबल पॉइंट असं म्हटलं जातं. तर मला आदित्यने सांगितलं होतं. तर आता इतका गारवा वाटतो, इतका गारवा वाटतोय ना, जबरदस्त. आणि दुसरं म्हणजे या पावसाळ्यामुळे मी रायडिंग जॅकेट पण नाही घातलं होतं, कारण इतकं ते वजन होतं ना ओलं झाल्यानंतर. तर आता आपण बघूया कितपत काय नजारा तुम्हाला दाखवायला मिळतोय. आणि एकंदरीत सुंदर असं म्हणतात ना थंड हवेचं ठिकाण, माथ्यावरचं हे असलेलं, जसं माथेरान कसं थंड हवेचं ठिकाण आहे, माथेरान माथ्यावरचं रान, तसं हे महाबळेश्वर हे पण एकदम समुद्र सपाटीपासून खूप उंचीवर आहे. आणि आता वाजलेत 6:15, म्हणजे आपल्याला जेवण करत किंवा नाश्ता चहा वगैरे काय करत थांबलो तर आपल्याला घरी पोचायला 2 वाजणार आहेत. 2
बरं मंडई, जसं नॉर्थ साईडला खाली कशी वस्ती असते तसं मस्त सुंदर तसंच वाटतंय मला, म्हणजे फील तसाच येतोय. कुणू मनाली काश्मीर साईडला कशी घरं असतात डोंगरांवर, तर एकदम त्या टाईपचा फील आहे. आणि हा आतला रस्ता आहे, हा नंतर कनेक्ट होणार आहे त्या पाचगणी वाई रोडला मेन रस्त्याला, आणि तो घाट आपल्याला करायचा आहे पसरणी घाट. तर आय थिंक आपल्याला काळोखातच जावला. आणि घसरलेला डोंगर, दरी, सावकाश, लाल माती, चिकट माती, तर मंडळी कधी तुम्ही आलात ना तर हे आतले रस्ते सुद्धा अनुभवा जर तुमच्याकडे वेळ असेल. आपण काय करतो की सुसाट निघून जातो, आता कधी समजा सबस्क्रायबर राईड असेल किंवा आणखी काय मंडळी असतील सोबत, तर सगळ्यांना घेऊन हे रस्ते कव्हर करणं हे पॉसिबल नसतं. तर जेव्हा असे दोघं एकटे जे राईडसाठी वेडे असतात ना, ज्यांना टाईम लिमिटची काहीच पडलेली नसते, फक्त नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायचं आहे, नवीन काहीतरी रस्ता बघायचा आहे, काहीतरी नवीन जागा बघायची आहे, तर तो जर विषय डोक्यात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. जे आता आम्ही जातो आहे हे तर त्या आदित्यला आम्ही शाळेत सोडायला आलेलो, आणि मलासुद्धा हा आंबनळी घाट आणि हा पसरणी घाट करायचा होता, परंतु आंबनळी घाट इतका सुंदर होता की तिकडेच आपला वेळ गेला. तर त्याच्यामुळे हा पसरणी घाटासाठी आपल्याला आता होणारे अंधार, तर नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ जेव्हा केव्हा तेव्हा एक नाईट स्टे करूनच जाऊ. कारण दुसऱ्या दिवशी जो सूर्य उगवतो तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयासोबत जी किरणं ह्या हिरव्या झाडांवर पडतील आणि तेव्हा जे काय निसर्ग सौंदर्य खुललेलं असेल ना, तर ते पाहण्याची मजा वेगळी आहे. आणि हा इतका मस्त असा गावातला रस्ता ना, क्या बात आहे, म्हणजे सॅटिस्फाईड राईड जी असते ना ती आज झालेली आहे माझी, टोटली मी सॅटिस्फाईड आहे. आणि खूप मजा येते. लव यू रुस्तम यार, तू मला अशा अशा जागी घेऊन आलीस, त्याच्यामुळे तू कितीही खर्च काढतेस ना, म्हणजे बोलतो ना धूर येईपर्यंत खर्च, तर तेरे लिए कुछ भी यार, तू मला एक ओळख दिलीस, एवढ्या छान छान जागी घेऊन गेलेस, तर अपने को और बहुत घूमना है, देख लेंगे जो भी है. पण हा रस्ता इतका स्टीफ आहे, बापरे, उतार, तीव्र उतार, पण तो सिमेंटचा आहे त्याच्यामुळे ग्रीप आहे, चिकट वगैरे काय नाही, शैवाल. ओ, इथे एक प्रवेशद्वार सुद्धा आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री केदारेश्वर मंदिर, इथे महाराजांचं मंदिर आहे, क्या बात आहे. आजीबाई, आणि सगळे ब्लाइंटन्स आहेत, बऱ्यापैकी ब्लाइंटन्स आहेत, कारण झाडं सुद्धा आहेत आणि गाड्या सुद्धा झट करून येतात, झप्पा झप, म्हणजे एवढ्या शॉर्ट टर्न आहेत ना, एकदम फटाफट फटाफट. फुल कॉन्सन्ट्रेशन, मला हसायला सुद्धा येते आणि काय सांगू, थोडस मन सुद्धा लागलंय म्हणजे गाडी चालवण्यामध्ये, कारण इथे सुंदर नजारे आजूबाजूला आणि झाले इथे सुंदर वळणं सुद्धा आहेत आणि समोर नेणाऱ्या खतरनाक गाड्या, आणि आपण तर उतरतोय त्याच्यामुळे कसं ब्रेकवर कंट्रोल पाहिजे आपला, आणि ते कसं ऍक्सिलरेट करणार. क्या बात है यार, एक नंबर, सगळ्या ब्लॉग मध्ये हेच ऐकायला मिळालं असेल, एक नंबर. हा घाट बनवलाच असा आहे, याचा मागचा इतिहास मला आता जाणून घ्यायची खूप इच्छा झालेली आहे. पसरणी घाट, आणि राजेश भाऊंनी जी HJGची लाईट लावली आहे ना, बाबा रे बाबा, असला तिला फोकस आहे ना, फुल दिवाळी करून चालत आहेत ते. तर मला तर एवढी मोठी नाही लावायची आहे,
मला फॉगलॅम प्लस स्प्रेड दोन्ही पाहिजे आणि प्लस हे ब्लिंक पाहिजे, ब्लिंकर आणि येल्लो प्लस व्हाईट असा माझा चोचला आहे. तर तो जी लाईट पूर्ण करेल माझा चोचला तिला मी प्राधान्य देईन आपल्या रुस्तमवर फिट होण्यासाठी. कारण फॉग लाईट तर आपल्याला पाहिजेच, स्प्रेड याच्यासाठी की जेव्हा आपण घाटामध्ये जातो तर आता ही समोरची आहे ती स्प्रेड आहे, प्लस मला फॉग सुद्धा पाहिजे डायरेक्ट स्ट्रेट पॉईंट टाकण्यासाठी, आणि ब्लिंकर पाहिजे येलो प्लस हे पाहिजे, आणि त्याच्यामध्ये रेड असेल तर अतिउत्तम. अजून कोणता कलर असेल तर नाही थोडी ना बोलणार, एका पैशात सगळं तुम्हाला भेटत असेल तर. आणि हळूहळू आता आपण घाट उतरलो आहे आणि आता वाईला टच होऊ, आणि पहिल्यांदा मी वाईमध्ये एंटर करतो आहे. सो माझ्या सगळ्या सबस्क्राईबरांचं वाईमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर पुणेवाल्यांनो आपल्या सगळ्या सबस्क्रायबरांचा आदर मान सन्मान करा. आपल्या पुण्यातले भाऊ आहेत थोरात भाऊ, मागच्या वेळी आले होते तामिनी घाटात भेटायला, जर व्हिडिओ पाहत असतील तर तुमची आठवण काढतोय. तर पुढच्या वेळेस आलो तर नक्की तुम्हा दोघांना भेटूया, मस्त प्लॅन करूया पुणे फिरायचा. पण सध्या माझी नवरात्री जाऊ द्या आणि दिवाळी जाऊ द्या, दिवाळीनंतर निवांत काहीतरी प्लॅन करू. म्हणजे इथे हवेमध्ये ते चतुर असतात ना, चतुर ते चतुर खूप आहेत. हे बघा खाली रस्त्यावर कसे लोळत आहेत. मग अशी दोन हेल्मेटमध्ये घुसले, मी म्हटलं हे काय घुसलं, लगेच डोळ्यावर वार, एक चतुर नार बहुत उड रहे रे इधर. आणि दोन असे पॅन्टीवर होते, मी म्हटलं हे काय काय कळत नव्हतं, बघतो अरे भाई आ तो चतुर छे. तर पुण्यातला पहिला बोगदा, क्या बात आहे. तर अगदी छोटा आहे आणि मध्ये पाणी सुद्धा आहे, त्याच्यामुळे आपल्याला सावकाश जायचं आहे. सावकाश काय 75 स्पीडला आहे भाऊ तू, ते सुद्धा बोगद्यात आरामात जाऊया. स्पीड डाऊन करेंगे डाऊन कर. एवढ्या नाईट मध्ये सुद्धा गाडी स्ट्रेच करायला इतकी मजा येते, फुल रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन. गाडी 96 वर क्रूज करतोय आपण. तर म्हणजे इथे आहे चितळे बंधूंच दुकान, मिठाईवाले. तर इथे बघूया काहीतरी घेऊया घरच्यासाठी. म्हणजे आता पुण्याचा प्रवास करताना आपण जी शॉपिंग केली चितळे बंधूंमधून, तर आता त्याचे जे ओनर आहेत तर ते आपल्याला भेटलेत आणि मस्त अशा आमच्या गप्पासुद्धा झाल्या. तर त्यांनी आपल्याला एक छोटीशी वस्तू देऊ करत आहेत, त्यांचा एक प्रोटीन बार आहे. काय हे? ऍक्च्युली भेळ बार आहेत आमचे. अच्छा. हा, हे बिंज बार म्हणून त्यांनी प्रोडक्ट लॉन्च केलेले. नवीन प्रोडक्ट आहे का? तर त्याच्यामध्ये 3-4 वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. ओके ओके. तुम्ही असं प्रवासात वगैरे खाण्यासाठी त्यांनी लॉन्च केले. क्या बात, हे तुम्ही फक्त एकदा ट्राय करून बघा. कधी हायवेला तुम्ही आला हेड शॉप रिलोकेशन आहे, कैलास बाई म्हणून शेजारी लँडमार्क आहे. कैलास बाईच्या शेजारी आमचं फॅक्टरी आउटलेट आहे आणि आमची फॅक्टरी ही इकडनं 3 किलोमीटर आत. तर म्हणजे कधी तुम्ही खेड शिवापूर या रस्त्याने जात असाल आणि चितळे बंधूंचे तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्ही बिंदास इथे येऊन घेऊ शकता. चला थँक्यू, खूप धन्यवाद. पूर्ण शांत असं खोपोली शहर, सगळे झोपलेत. आता 12 वाजत आले आणि आपले बारा पण इथेच वाजलेत. तर घरी पोचायला किती वाजतात काय माहीत. तर आता मस्त घाटातला रस्ता लागणार आहे आपला लोणावळ्याचा. आणि इतक्या रात्री इथून फर्स्ट टाइमच राईड करतोय. हा संपूर्ण तो व्ह्यू पॉइंट आहे, इथून मस्त मस्त फोटो काढायला उभे राहतात लोक आणि मस्त असे डोंगर दिसतात.
आणि घाटाला सुरुवात झालेली आहे। तर मंडळी आता आपण शेडूंग करत पळसपे फाट्याला येऊन पोहोचलोय। तर इथून डाव्या बाजूला गेलो तर आपण जाऊ मुंबई गोवा हायवे पुन्हा एकदा। आणि आता आपण चाललोय पनवेल मार्गे, कारण सरळ जो रस्ता जातो जे एन पी टीचा ना, तो जे एन पी टीचा रस्ता खूप खराब आहे, खूप म्हणजे खूप अफलातून खराब आहे। किती चिखल आहे काय यार, इथे पाणी निचरा होण्यासाठी काय गटार नाही काय नाही, आणि तोच पाणी सुकल्यावर पूर्ण चिखल होतो आणि त्याच्या स्लशमध्ये टायर सटकतात। एवढा कॉमन सेन्स अभ्यास न करणाऱ्या माणसाला असून सुद्धा ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट भेटलेत, जाऊ दे चला जाऊया आता घरी फटाफट। पनवेल 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 पनवेल, चलो बाय पनवेल। तर म्हणजे रात्री पोचायला खूप उशीर झाला, 2:30 वाजले आणि इतकी जबरदस्त झोप आले ना। तर आता पण मी माझं पार्ट टाइम काम करून म्हटलं झोपूया, पण व्हिडिओ एंड केला नव्हता, पहिला पार्ट सुद्धा असाच मध्येच एंड केला, तर मला बरं नाही वाटलं। तर आता हा व्हिडिओ आपण मी असा काहीसा एंड करतोय, तर क्षमा करा। आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा। तर आता बघूया आपली नेक्स्ट राईड कधी लागणार आहे, तर स्टे ट्यून राहा आणि तुमच्या भावाला असंच प्रेम आणि सपोर्ट नेहमी कायम राहू द्या। तर फायनली तुमचा रामराम घेतो आणि भेटूया असंच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय नवीन पाहायला मिळणार आहे, तोपर्यंत स्टे ट्यून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ। चला बाय बाय, काळजी घ्या।